मोदींच्या नावाने मतं मिळू शकत नाही याची खात्री पटल्यावरच जडेजा किंवा या सगळ्या लोकांना वंदनीय बाळासाहेबांचं नाव घ्यावं लागतं. हा शिवसेनेचा विजय आहे. बोल काही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. काही लोकांना संवेदना नावाची गोष्ट नसते, त्यामुळे ते संवेदन शून्यतेने वागत राहतात कायमच. आणि आपला विरोधक कोण आहे यापेक्षा आपल्या कुटुंबियांवर वार करण्यामध्ये त्यांना जास्त मजा येते, त्यामुळे अशा लोकांवर काही फार बोलावं असं वाटत नाही. तुम्ही ऐकणार आहात मी काय बोलणार आहे ते. आता काय बोलणार, मी बोलणार आहे सगळं. व्हायरल होते, व्हायरल होते बाळासाहेबांचं. मी बघितलं, मी ते रवींद्र जडेजांचं ट्विट बघितलं आणि तो व्हिडिओ सुद्धा बघितला. ज्या पद्धतीने तो व्हिडिओ घेतला गेलाय ट्विटरला, याचा अर्थ असा की मोदीजींच्या करिश्म्यावर काहीच होत नाही. काही जरी झालं, इलेक्शन गुजरातचं असो की इलेक्शन महाराष्ट्राचं असो, तुम्हाला गरज वंदनीय बाळासाहेब ठाकरे या नावाचीच लागते हे पुन्हा एकदा सिद्ध होते. मोदींच्या नावाने मतं मिळू शकत नाही याची खात्री पटल्यावरच जडेजा किंवा या सगळ्या लोकांना वंदनीय बाळासाहेबांचं नाव घ्यावं लागतं. हा शिवसेनेचा विजय आहे आणि ही भारतीय जनता पार्टी आणि मोदी यांची विशेषतः त्यांच्या होम पिचवर गुजरातमधली हार आहे.